थाला माग तू फिरू नको, उगाच सांडू न खराची संगत खोट्याची धरू नको, येईल दिवस तुझाही माणसाची घर सोडू नको, तुझ्या हाती आहे डाब सराय सारे गजल कालची रे देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे रंगात रंग तो श्याम रंग पाहण्या नजर भिर भिरते ऐकून तान विसरून भान ही वाट कुणाची बघते या सप्तसुरांच्या लाटे वरून साध ऐकुनी होई राधा गी बावरी हरीची राधा जिद्दीच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर काय सांगाल? खरं तर आयुष्यात खूप वेळा पडले आणि पुन्हा उभी राहिले. दोन्ही मुलांचा ॲक्सिडेंट लागोपाठ 2012 साली झाला होता. धाकटा मुलगा 5व्या मजल्यावरनं पडला होता. बापरे, त्याचे 8 मणके तुटले होते. आणि किती किती वर्षाचा असताना? तो 13 वर्षाचा होता. मी तेव्हा ऑफिसमध्ये होते आणि जवळजवळ 30 किलोमीटरवर माझं ऑफिस होतं. पण जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये आले तो त्याही स्थितीत माझ्याकडे बघून हसत होता. 1.5 वर्ष तो बेडरिडन होता. 1.5 वर्ष मी त्याचं केलं. तो तिथून उठून त्यांनी म्हणजे त्याला स्टिक घेऊन चालायचं होतं म्हणून त्याला कंटाळा आला म्हणून मुलगा मोठा त्याला मूव्ही बघायला घेऊन गेला. समोर एक आजोबा रस्ता क्रॉस करायला अचानक आले आणि त्याचा ॲक्सिडेंट झाला. त्याच्यामध्ये त्याच्या मेंदूला मार लागला मोठ्या मुलाच्या आणि तो कोमात गेला. नमस्कार. तसं बघायला गेलं तर मी मूळची खानदेशची म्हणजे भुसावळची आहे मी. आणि 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 असं बघायला गेलं तर अहो म्हणजे तसं बघायला गेलं तर खानदेश आणि असं बघायला गेलं तर पुण्यात आहे आत्ता सध्या कारण आम्ही खूप फिरलोय. पण मिस्टर काय करायचंय? त्यांनी 8 कंपन्या बदलल्या. आता त्यांची जी कंपनी आहे ती 8वी कंपनी आहे. कंपनी आवडत नाही का कोणाची? चांगल्या चांगल्या कंपन्यांमध्ये त्यांना जॉब मिळतो. त्यांच्या बरोबर तुम्ही सगळीकडे कुठे कुठे सांगा 8 ठिकाणं सांगा. आम्ही 4च ठिकाणी. तुम्हाला नेलं नाही सगळीकडे? काही काही कंपन्या तिथल्या तिथेच होत्या. त्यांनी केल्या होत्या स्वतःची कंपनी पुण्यातल्या पुण्यात 2 कंपन्यांमध्ये जॉब केला त्यांनी. पण त्यांना कंपनी कोणाची लागायची? माझी. अरे मग ते सांगा. हे काय म्हणाल्या? त्यांच्या 8 कंपन्या होत्या, 4 ठिकाणी मला नेलं, मग 4 ठिकाणी कंपनी कोणाची? भाबडे प्रश्न माझ्या जीवाचे.